आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाईच्या चिकापासून बनवलेला खरवस। खरवसामुळे मित्रांनो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच यामध्ये असतो प्रथिनांचा उत्कृष्ट असा स्रोत, त्यामुळे लहान मुलांचे आजार दूर ठेवण्यासाठी हे मदत होते आणि आतड्यातील जीवाणू विविधता टिकवून ठेवण्यासाठी, एकूणच आपले आरोग्य राखण्यासाठी उत्कृष्ट असं प्रोबायोटिक म्हणून ते काम करतं। मग पाहायचं ना खरवस? चला तर पाहूया आज आपण खरवसची रेसिपी। आज आपण करणार आहोत खरवस। तर खरवससाठी आपण इथे घेतलेलं आहे चिकाचं दूध, त्यानंतर आपण इथे वेलची जायफळ घेतलेलं आहे, इथे घेतलेलं आहे गुळ, गुळ आपण खिसून घेतलेलं आहे, त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे दूध। याचं सगळं प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो। आता आपण काय करूया, आता आपण ना या चिकामध्ये गुळ चांगला मिक्स करून घेऊया, पूर्णपणे एकजीव करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं गुळ आणि चिक एकजीव झालेलं आहे, व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला त्यात घालायचं आहे दूध। आता आपण त्यात दूध मिक्स केलेलं आहे, हे व्यवस्थित मिक्स करूया। आता आपण त्यात घालूया जायफळ, किसून घाला। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घाला, पण आम्ही नाही घालणार आहोत। ते आता मिक्स करून घ्या, छान असा सुगंध सुटलेला आहे। पाहू शकता मित्रांनो आपण ना एक मोठं असं जाड टोप घेतलेलं आहे, त्यामध्ये ना आपण पाणी घातलेलं आहे आणि त्यावर ठेवलेलं आहे स्टँड। आता आपण काय करणार आहोत, त्याच्यावर आपण हे खरवस करण्यासाठी ठेवलेलं आहे तो, आणि त्याच्यावर आता आपण देणार आहोत झाकण। झाकण महत्त्वाचं आहे, ते द्यायलाच हवं आणि पुन्हा वरतून आपण द्यायचं आहे झाकण, जेणेकरून या पाण्याची वाफेचं पाणी यामध्ये ॲड नको व्हायला। वरतून झाकण द्या आणि आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। मित्रांनो आपण ना आता गॅस चालू केलेली आहे, मीडियम आज ठेवलेली आहे आणि आपण 40 मिनटं थांबणार आहोत। 40 मिनटं लागणार आहेत, 40 मिनटानंतर आपण पुन्हा बघूया हे झालंय की नाही। मंडळी आपली 40 मिनटं ना झालेली आहेत, आपण वरचं झाकण काढलेलं आहे। आता हे पण झाकण काढूया आणि आपण स्टिक घालून बघूया। हे बघा आपलं झालेलं आहे। हा आता काय करायचं, पुन्हा आपण झाकण देऊन ठेवायचं आणि हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं। तोपर्यंत काहीही करायचं नाही आहे, गॅस बंद करा, पुन्हा झाकण द्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या। आपला खरवस अगदी जाळीदार आणि मऊसूक झालेला आहे, आता तो पोटात कधी जाईल असं होतंय। या तुम्ही पण सगळे खायला आणि घरी सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत घेऊन। बाय।